बरोरा तालुका के आनंदवन चौक परिसर के वृक्षों को काटे जाने से पक्षी प्रेमियों में नाराजगी है। चिमूर से बरोरा मार्ग का विस्तारीकरण का कार्य शुरू है। यह मार्ग बनाने का कार्य एसआर के कंपनी द्वारा किया जा रहा है। मार्ग विस्तारीकरण में कई सारे वृक्ष को काटा गया है। इस बीच चारगांव से बरोरा के बीच तक के मार्ग में कई सारे वृक्ष कटाई की जा रही है। यह मार्ग 24 मीटर का है, लेकिन एसआर की कंपनी द्वारा वन विभाग के 900 वृक्ष कटाई की जा रही है। पिछले 20 सालों से नागरिकों द्वारा वृक्षों को लगाने का कार्य किया गया है, लेकिन मार्ग विस्तारीकरण में वृक्षों की कटाई किए जाने से पक्षी प्रेमियों द्वारा पर्यावरण संदर्भ में गंभीर चिंता व्यक्त की जा रही है और कहा कि वृक्षों रक्षितो रक्षितः जैसे नारे को नजरअंदाज कर वृक्षों को काटे जाने की नौबत आ गई है। जसं हे मागे लिहिले आहे वृक्ष रक्षिता रक्षत, 1993 हा बोर्ड लागलेला आहे, याचा अर्थ असा होतो की झाडाचे संवर्धन झाडाचे रक्षण सर्वता करावे, पण इथं असं दिसून राहिलं की झाडाचं काही रक्षण होऊन नाही राहिलं। आणि आम्ही माहिती काढल्याप्रमाणे वन विभागाने 900 झाडाचे कत्तल करण्याचा ऑर्डर एसआरके कंपनीला दिला आहे। असं आम्हाला नाही वाटत की यांनी 900 झाडे तोडले आणि त्याच्याबद्दल 9000 झाडे याची लागवण केली आहे। बा एक वर्षा पहिले या झाडाचं सर्वे झाला होता, तर एसआरकेला सांगितलं होतं की 900 झाडं तोडण्यात परवानगी मिळाली आहे, पण एसआरकेने एका वर्षात एक पण झाडाचे वनीकरण किंवा लागवड लावलेली नाही आहे। हे झाड 20-20 वर्षा अगोदर पुराने झाडं हे तोडत आहे आणि त्याच्यामुळे पक्ष्याचे खरटे पिल्ले सगळे हे यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज आयुर्वेदिक झाड सागवान असे भरपूरचे झाडं आहे, 20-20 वर्षापासून जे लागलेले झाडं यांनी तोडले आहे, यांचा नायनाट केलेला आहे। तर आमचे असं दुःख व्यक्त करत आहोत आम्ही का आता राहणारे पक्षी जाणार कुठे आणि त्यांचा पूर्ण नायनाट झालेला आहे।